यानंतर बघूयात मोठ्या बातम्या. वाघनगर भारतात आणण्यासाठीचा करार संपन्न. 3 वर्षांसाठी वाघनगर भारतात आणण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या उपस्थितीत करार. मुख्यमंत्री शिंदेंची ऑनलाईन उपस्थिती. एका महिन्याच्या टेंभूला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊ. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं फोनवरून रोहित पाटील यांना आश्वासन. रोहित पाटील आणि आमदार सुमन पाटील यांचं उपोषण मागे. महिन्याच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये सुप्रमा मंजूर करून देण्याचा शब्द आदरणीय फडणवीस साहेबांनी आम्हाला दिला. जर ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर आम्ही मंत्रालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिवसेना कुणाची हे कोर्टानं स्पष्ट सांगितले. फक्त कागदावर शिवसेना ठरत नाही. विधानसभेमध्ये टाइमपासची सिरीज सुरू. संजय राऊतांची टीका. सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल असाही विश्वास व्यक्त. टाइमपास करेंगे. टाइमपास 1, टाइमपास 2, टाइमपास 3 सीरीज चल रही है महाराष्ट्र के विधानसभा में और उनके स्क्रिप्ट राइटर ये हमारे ट्रिब्यूनल स्पीकर साहब है. पंकजा मुंडे समर्थक 1 लाख रुपयांचा धनादेश आणि 1 लाख रुपये रक्कम घेऊन नगरच्या पाथर्डी तालुक्यातल्या GST कार्यालयात. जप्त कारखाना सोडवण्यासाठी समर्थकांचे लोकवर्गणीतून प्रयत्न सुरू. महायुतीच्या विधान परिषदेच्या 12 आमदारांसाठीचा फॉर्म्युला ठरला. भाजप 6, शिंदे गट 3 आणि अजित पवार गटाला 3 जागा मिळण्याची सूत्रांची माहिती. शिवसेना विधान परिषद आमदार अपात्रता प्रकरणी निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन घेणार. पक्ष कुणाचा याची कागदपत्र कार्यालय निवडणूक आयोगाला मागणार. मनीषा कायंदे, विप्लव बाजोरिया, नीलम गोऱ्हेंना अपात्र करण्यासाठी ठाकरे गटाची मागणी. अजित पवार गटाच्या बैठकीला अतुल बेनके, चेतन तुपे हे उपस्थित. चेतन तुपे आणि बेनकेंनी तटस्थ असल्याचं जाहीर केलं होतं. तर अतुल बेनके जुन्नर दौऱ्यावेळी शरद पवारांसोबत होते. माझ्या मतदारसंघामध्ये भाजपचा जास्त त्रास. बच्चू कडूंचा भाजपवर निशाणा. तर मैत्री करताना सगळ्या अनुषंगानं निभावली पाहिजे. सोबत असणाऱ्या माणसाविरोधात फिल्डिंग लावणं बंद केलं पाहिजे. बच्चू कडूंनी व्यक्त केली भूमिका. काँग्रेसचा आणि इतर पक्षाचा त्रास नाही, माझ्या मतदारसंघात भाजपचाच जास्त त्रास आहे. तर त्यांना आम्ही त्याची काही फिकर नाही करत. मैत्री करताना, मित्रत्व निभवताना ते सगळ्याच अनुषंगानं निभवलं पाहिजे. राज्यातील 2,359 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान. तर 2,950 ग्रामपंचायत सदस्य आणि 130 सरपंचांच्या रिक्त पदाची पोटनिवडणूक याच दिवशी होणार आहे.